नमस्कार मित्रांनो, जय हिंद. मित्रांनो, घनाची बाजू पाच सेमी असेल, घनाची बाजू पाच सेमी असेल, जे पाचचा घन आणि पाचचा घन आहे 125 घन सेमी, हे तुम्हाला उत्तर मिळून जाईल. म्हणजे कोणत्याही घनाची बाजू दिली की तुम्हाला त्याचं घनफळ सांगता येईल. याच्याही पुढे जाऊन मित्रांनो, घनाची बाजू पुन्हा एकदा घेतो बघा मी, घनाची बाजू जर पाच सेमी असेल तर पृष्ठफळ किती, त्या घनाचे पृष्ठफळ किती. तर पृष्ठफळ काढताना मित्रांनो आपण काय करतो, पृष्ठफळ काढताना बाजूचा वर्ग करतो, बाजूचा वर्ग गुणिले सहा करतो. म्हणजेच मित्रांनो, पाचाचा वर्ग 25 होईल. बाजू पाच आहे ना, पाचाचा वर्ग 25 गुणिले सहा बरोबर 150 सेंटीमीटर. तर अशा पद्धतीने मित्रांनो, घनाची एकदा बाजू आपल्याला माहीत असली की घनाचे घनफळही सांगू शकतो आपण आणि घनाचे पृष्ठफळ देखील सांगू शकतो. परंतु मित्रांनो, या ठिकाणी आजच्या व्हिडिओत मी तुमच्यासमोर अशी उदाहरणं आणली की घनाची बाजू दिलीच नाही, मग काय करायचं. घनाचे घनफळ दिलं त्यावरून पृष्ठफळ कसं काढायचं, किंवा घनाचं पृष्ठफळ दिलं त्यावरून घनफळ कसं काढायचं. म्हणजेच मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला त्या घनाची बाजू दिल्या जाणार नाही, घनफळावरून पृष्ठफळ किंवा पृष्ठफळावरून घनफळ. अशी उदाहरणं चटकन कशी सोडवायची हे आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला समजावून सांगणार आहे. तर चला मित्रांनो, ज्याला कुणालाही अशा उदाहरणांची अडचण असेल त्या सर्वांसाठी आजचा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. त्यामुळे मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. बेसिक पासून जाणार आहोत आपण शॉर्ट ट्रिककडे आणि चटकन ही उदाहरणं कशी सोडायची ते समजावून घेऊ. लेट गेट स्टार्टेड. तर चला मित्रांनो, मी तुमच्या समोर एक प्रश्न घेतलाय. पहिल्यांदा प्रश्न वाचू. घनाचे घनफळ 125 घन सेमी असेल तर त्याचे पृष्ठफळ किती. म्हणजेच मित्रांनो, या ठिकाणी घनाचे घनफळ दिले, पृष्ठफळ विचारले. या ठिकाणी तुम्हाला पृष्ठफळ काढण्यासाठी बाजू माहीत नाही मित्रांनो. म्हणजेच मित्रांनो, आपल्याला जर बाजू कळली तर आपण पृष्ठफळ काढू शकतो. मग घनफळ दिलंय, घनफळावरून बाजू कशी काढायची, त्या घनाची बाजू कशी काढायची. आणि एकदा तुम्हाला बाजू मिळाली नाही मिळाली की तुम्ही पृष्ठफळ सेकंदात काढू शकता. तर चला मित्रांनो, पहिल्यांदा हे उदाहरण व्यवस्थितपणे समजावून घेऊ. हळूवारपणे मी तुम्हाला बेसिक्सचं व्यवस्थित समजावून देतो आणि नंतर याच्यानंतर जे काही उदाहरणं तुम्हाला ट्रिकने झटकन कशी सोडायची ते समजावून देतो. तर चला मित्रांनो बघा, पहिल्यांदा घनाचे घनफळ 125 आहे. घनफळ जर 125 घन सेमी असेल, घन सेमी, हे घनफळ कसं आलं, याचा अर्थ ह्या घनाची जी बाजू असेल त्या बाजूचा घन केल्यानंतर 125 आलं घनफळ. बरोबर, घनफळ केव्हा येतं, बाजूचा घन केल्यानंतर. बरोबर, म्हणजेच मित्रांनो, घनफळ बाजूचा घन केल्यावर येतं ना, तर त्या घनाचं घनफळ जे आहे त्याचं तिसरं मूळ जर काढलं तर तुम्हाला बाजू मिळेल. म्हणजेच ह्या 125चं तिसरं मूळ, 125चं तिसरं मूळ जर काढलं तर तुम्हाला इथं घनाची बाजू मिळणार आहे. म्हणजेच मित्रांनो, घनमूळ कोणतं, घनफळ म्हणजे त्या बाजूचा घन, आणि त्या घनाचं त्या घनफळाचं जर घनमूळ काढलं तर तुम्हाला बाजू मिळेल. 125चं घनमूळ कोणतं, मग 125चं घनमूळ आहे 5. बरोबर मित्रांनो, घनमूळ म्हणजेच त्या घनाची बाजू असणार. 5 सेंटीमीटर ही झाली त्या घनाची बाजू. आता पृष्ठफळ किती, पृष्ठफळ तुम्हाला माहिती मित्रांनो, पृष्ठफळाचं सूत्र काय आहे, पृष्ठफळाचं सूत्र आहे बाजूचा वर्ग गुणिले सहा. हे लक्षात राहू द्या, घनाच्या पृष्ठफळाचं सूत्र बाजूचा वर्ग गुणिले सहा. आता बाजू किती आली, 5. 5चा वर्ग करा, 25 येईल. 25ला गुणिले सहा करा, 150 उत्तर येईल. म्हणजेच मित्रांनो, तुमच्या लक्षात आलं असेल बघा, घनाचे घनफळ 125 आहे तर त्याचे पृष्ठफळ असणार आहे 150 सेंटीमीटर. घनाच्या घनफळावरून त्या घनाचे पृष्ठफळ काढले बाजू माहीत नसताना. पण या ठिकाणी तुमच्या लक्षात आलं असेल मित्रांनो, आपण घनफळावरून बाजू काढली आणि बाजूवरून पृष्ठफळ काढलं. इथं अत्यंत महत्त्वाची गोष्ट लक्षात असू द्या मित्रांनो, कोणत्याही घनाचे घनफळ जर दिले तर हे जे घनफळ असणार आहे ते कोणत्या तरी संख्येचा घन असणार, आणि म्हणून मित्रांनो त्याचं घनमूळ आपल्याला काढता येणं शक्य होतं.
तुमच्या लक्षात नसेल आलं मित्रांनो, तर पुन्हा एकदा असंच उदाहरण घेतो, पुन्हा एकदा व्यवस्थित लक्षात आणून देतो, घनफळावरून पृष्ठफळ कसं काढायचं। पुन्हा एकदा उदाहरण घेतलं बघा मित्रांनो, घनफळ दिलंय 729, घनफळ आहे 729, घनाचे घनफळ आहे 729 घन सेमी, तर त्याचे पृष्ठफळ किती। आता इथं नेहमी लक्षात राहू द्या, घनाचे जर घनफळ दिले तर त्याचं घनमूळ निघतंच, कारण कोणत्या तरी बाजूचा तो घन केला असणार, मग त्याची बाजू काढण्यासाठी त्याचं घनमूळ काढायचं। मग 729 घनमूळ किती, 729 घनमूळ आहे मित्रांनो 9, कारण 9 घन केला तर 729 उत्तर येतं, बरोबर। आता 729 घनमूळ 9 आहे, हे घनमूळ निघालं मित्रांनो, म्हणजेच ही घनाची बाजू झाली, त्या घनाची बाजू झाली 9। आता पृष्ठफळ काढायचं आहे, पृष्ठफळ कसं काढायचं, पृष्ठफळ काढण्याचं सूत्र तुम्हाला मी आत्ताच सांगितलं मित्रांनो, बाजूचा वर्ग करा म्हणजेच 9 करा गुणिले 6 करा, बाजूचा वर्ग गुणिले 6 म्हणजे घनाचे पृष्ठफळ, आणि 99 81 होतात, 81 गुणिले 6 केले की 6 6 6 8 48, तर 486 सेंटीमीटर हे झालं घनाचं पृष्ठफळ। तर आलं लक्षात मित्रांनो, या ठिकाणी घनफळाचं घनमूळ काढलं की तुम्हाला बाजू मिळेल, आणि बाजूला बाजूचा वर्ग करून गुणिले 6 केलं की तुम्हाला पृष्ठफळ मिळेल। घनाच्या घनफळावरून घनाचे पृष्ठफळ काढण्याची एकदम सोपी आयडिया आहे ही, त्या जे घनफळ दिलंय त्याचं घनमूळ काढा, घनमूळ जे येईल त्याला त्याचा वर्ग करून त्याला गुणिले 6 करा, तुम्हाला त्याचं पृष्ठफळ मिळेल। म्हणजे एकदम सोपी टेक्निक आहे मित्रांनो हे, आणि हे सहज करता येण्यासारखं आहे। आता आपण जाणार आहोत मित्रांनो ते म्हणजे घनाचे पृष्ठफळ दिले तर याच्या उलट क्रिया कशी करायची। घनफळ दिले तर पृष्ठफळ कसं काढायचं शिकलो, परंतु पृष्ठफळ दिलं तर घनफळ कसं काढायचं तेही आपण समजावून घेऊ व्यवस्थितपणे। उदाहरण एकदम उलट केलंय मित्रांनो, आता दिलंय एका घनाचे पृष्ठफळ 150 सेमी असेल तर घनाचे घनफळ किती असं विचारलं। अगोदरच्या उदाहरणामध्ये घनफळ होतं, पृष्ठफळ विचारलं होतं, आता पृष्ठफळ दिलंय घनफळ काढायचं आहे, आता काय करायचं, आता एकदा व्यवस्थितपणे लक्षात घ्या। ही उदाहरण सोडून द्यायला थोडासा वेळ लागेल मित्रांनो, परंतु एकदा समजलं तर ह्या टाईपची उदाहरणं पटपट कशी सोडायची तेही समजावून देतो। पहिल्यांदा आहे पृष्ठफळ, पृष्ठफळ जर दिलं तर घनाची बाजू काढायची, नेहमी लक्षात असू द्या मित्रांनो, या टाईपचं उदाहरण आलं की पहिल्यांदा आपल्याला घनाची बाजू कळली पाहिजे। घनाची बाजू कळली रे कळली की तुम्हाला घनफळ दिलं असेल तर पृष्ठफळ काढू शकता, पृष्ठफळ दिलं असेल तर घनफळ काढू शकता, पृष्ठफळावरून बाजू कशी काढायची। पृष्ठफळाचं सूत्र काय बघा मित्रांनो, पृष्ठफळ घनाचे पृष्ठफळ बरं, पृष्ठफळाचे सूत्र, पृष्ठफळ बरोबर बाजूचा वर्ग गुणिले 6। आता इथं लक्षात घ्या मित्रांनो, ह्या सूत्रामध्ये आपण काय चेंजेस करतोय लक्षात घ्या। पृष्ठफळ दिलंय 150 बरोबर बाजूचा वर्ग तसंच ठेवू, कारण बाजूच काढायची आहे आपल्याला, गुणिले 6 आहे, हे गुणाकारात 6 आहे, तिकडे भागाकारात जातील, याची मांडणी कशी होईल बघा मित्रांनो, 150 / 6 बरोबर बाजूचा वर्ग बरोबर। आता 150 ला जर भाग दिला तर 6 × 12 होतात 3 × 6 = 35, म्हणजे बाजूचा वर्ग, बाजूचा वर्ग आला 25 बरोबर। आता बाजूचा वर्ग 25 आहे तर बाजू कशी काढायची, मग हे वर्ग चिन्ह काढण्यासाठी हे 25 जे आहे ते वर्गमुळात टाकावे लागतात, आणि बाजू मिळते मित्रांनो तुम्हाला 5। आता मित्रांनो या ठिकाणी लक्षात घ्या, ही एवढी मोठी प्रोसेस केली ना, ही काही करायची गरज नाही, तुम्हाला लक्षात आणून देण्यासाठी मुद्दाम हे केलं मी। इथं लक्षात घ्या मित्रांनो, आपण काय केलं, जे पृष्ठफळ होतं त्याला ह्या 6 भाग दिला, आणि भाग दिल्यानंतर जे उत्तर मिळालं 25 त्याचं वर्गमूळ काढलं, बस एवढंच काम केलंय। पुन्हा एकदा सांगतो बघा, पृष्ठफळ दिले असेल तर बाजू कशी काढायची, तर बाजू काढण्यासाठी आपण काय केलं, पृष्ठफळाला 6 भाग दिला, भाग दिल्यानंतर उत्तर आलं आपल्याला 25, या 25 वर्गमूळ काढलं, बाजू मिळाली। एकदम सोपं लक्षात ठेवा मित्रांनो, एवढी प्रोसेस करायची अजिबात गरज नाही, लक्षात आणून देतो पुन्हा एकदा, हे तुम्हाला समजण्यासाठी मित्रांनो मुद्दाम असं मांडलं होतं मी, आता शॉर्टमध्ये कसं मांडायचं ते समजावून देतो। तर आता आपल्याला शॉर्टमध्ये पाहायचं आहे पृष्ठफळावरून त्या घनाची बाजू कशी काढायची। जे पृष्ठफळ दिलेलं असतं मित्रांनो त्याला 6 भाग द्या, जे उत्तर मिळेल, उत्तर 25 मिळतं बघा, 6 ह्या 15 भाग दिला, 6 × 2 = 12 होतात, 15 × 12 वजा केले 3 उरले, आणि हा 0 = 30 झाले, 6 × 5 = 30, म्हणजे 25 उत्तर आलं। पृष्ठफळावरून बाजू कशी काढायची,
पृष्ठफळ जे दिलेलं असतं त्याला सहाने भाग द्या. सहाने भाग दिल्यानंतर जे उत्तर मिळतं त्याचं फक्त वर्गमूळ काढा. 25 मिळाले होते, 25 वर्गमूळ 5 ही झाली त्या घनाची बाजू. बघा किती सहज लक्षात येतं. बघा आता ही खूप शॉर्ट ट्रिक आहे. 150 पृष्ठफळ दिलं आहे ना, 150 सहाने भाग द्या, जे उत्तर येईल त्याचं वर्गमूळ काढा, तुम्हाला बाजू मिळेल. आणि घनफळ विचारलं ना, बाजूचा घन केला की तुम्हाला घनफळ मिळतं. बाजूचा घन म्हणजे 5चा घन, 5 मिळाली होती, 5चा घन केला, 5चा घन 125 घन सेमी. हे झालं मित्रांनो तुमचं उत्तर. तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण झटकन एखाद्या प्रश्नाचं उत्तर सोडवू शकतो. तुमच्या लक्षात नसेल आलं तर पुन्हा एकदा ह्या टाईपचं उदाहरण घेतो आणि ते चटकन कसं सोडवायचं ते समजावून देतो. उदाहरण पुन्हा एकदा घेतलं बघा. एका घनाचे पृष्ठफळ 384 सेमी असेल तर त्याचे घनफळ किती? पृष्ठफळावरून घनफळ कसं काढायचं मित्रांनो? जे पृष्ठफळ दिलं 384 त्याला 6 भाग द्या. हे मी का करतो आहे, कारण पृष्ठफळाचं सूत्र आहे ते, हे तुम्हाला समजावून दिलं मी अगोदरच्या उदाहरणात. 6 भाग द्या. 6 भाग देताना बघा 6 7 36 होतील. 6 7 36, 38 36 वजा केले तर 2 उरतात. 2 आणि हे 4 24 झाले. 6 4 24. बघा पृष्ठफळाला 6 भाग दिल्यानंतर जे उत्तर मिळतं त्याचं वर्गमूळ काढा. 64 वर्गमूळ आहे 8. बाजू मिळाली मित्रांनो तुम्हाला 8, तर 8चा घन केला की तुम्हाला उत्तर मिळेल त्या घनाचं घनफळ. 8चा घन किती मग? 8चा घन 512 घन सेमी. तर अशा पद्धतीने मित्रांनो तुम्हाला झटकन उत्तरं याची काढता येतात. आता मित्रांनो मुद्दा मी याच्या उलट जातो. तुम्हाला घनफळ मिळालं 512 ना, पृष्ठफळ काढा बरं. घनफळ जर 512 मिळालं तर पृष्ठफळ कसं काढायचं? तर घनफळ म्हणजे 512 आहे, या 512चं घनमूळ काढलं तर तुम्हाला बाजू मिळेल. 512चं घनमूळ 8. आता बाजू मिळाली, यावरून पृष्ठफळ काढा. पृष्ठफळ कसं काढायचं? तर बाजूचा वर्ग गुणिले 6 केले की तुम्हाला पृष्ठफळ मिळतं. 8 8 64 होतात मित्रांनो, गुणिले 6 करा. 6 4 24, 2 7 4 6 7 36, 37 38, पुन्हा तुम्हाला पृष्ठफळ मिळेल 384 सेमी. तर अशा पद्धतीने मित्रांनो तुम्ही पृष्ठफळावरून घनफळ काढू शकता, घनफळावरून पृष्ठफळ काढू शकता, फक्त घनाच्या बाबतीत मित्रांनो. घनाचे पृष्ठफळ दिले तर घनफळ काढता येतं, त्या घनाचे घनफळ दिले तर पृष्ठफळ झटकन काढता येतं, बाजू माहीत नसली तरी सुद्धा. परंतु मित्रांनो तुमच्या इथं लक्षात आलं असणार आहे, ह्या टाईपच्या सर्व उदाहरणामध्ये तुम्हाला बाजू शोधावीच लागते. घनफळ दिले असेल तर पहिले बाजू काढा मग पृष्ठफळ काढा, पृष्ठफळ दिले असेल तर पहिले बाजू काढा मग घनफळ काढा. तर अशा पद्धतीने मित्रांनो ही थोडीशी गोंधळात टाकणारी उदाहरणं असतात, चटकन लक्षात येत नाही आपल्या, ते व्यवस्थितपणे तुमच्या लक्षात यावं हे समजावून देण्यासाठी मित्रांनो आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलो. तुम्हाला आजचा हा व्हिडिओ जर आवडला असेल मित्रांनो तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला विसरायचं नाही. चॅनल तुमच्याकडून अजून सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो. आणि तुमच्यासारख्या गरजू मित्रांपर्यंत आपला हा व्हिडिओ नक्की पोहोचवा. त्यासाठी आपला हा व्हिडिओ तुमच्या किमान 5 मित्रांना शेअर करायला विसरू नका मित्रांनो. म्हणजेच मित्रांनो लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा, त्यामुळे आपल्या चॅनलला चांगला सपोर्ट मिळेल मित्रांनो. अजून एक महत्त्वाचं मित्रांनो, मी हेल्दी लाईफस्टाईल म्हणजेच फिटनेस संबंधीचे प्रोग्रॅमसुद्धा चालवतो. ह्या प्रोग्रॅमबद्दल जर तुम्हाला माहिती घ्यायची असेल, तुमचं काही हेल्थ गोल तुम्हाला अचीव करायचं असेल, तर तुम्हाला माहिती देण्यासाठी तुम्ही माझ्या ह्या व्हॉट्सॲप क्रमांकाला मला मेसेज करू शकता, मला विचारू शकता. माझ्या व्हॉट्सॲपवर तुमचा जर या संबंधी विचारण्याचा जर प्रश्न आला तर आमच्याकडून तुम्हाला फिटनेसच्या प्रोग्रॅमबद्दल संपूर्ण माहिती दिली जाईल. तुम्हाला प्रोग्रॅम जर आवडला तरच तुम्ही जॉईन करायचं आहे. पण मी तुम्हाला खात्रीशीर सांगतो मित्रांनो, ज्याला कुणालाही आपल्या आरोग्याची काळजी घ्यायची असेल, दररोज आमच्या टीमसोबत 1 तास व्यायाम करायचा असेल, त्या सर्वांसाठी हा आमचा प्रोग्रॅम खूप छान आहे. तर त्यासाठी मला मेसेज करा, तुम्हाला प्रोग्रॅम आवडला तर तुम्ही तो जॉईन करायचा आहे. गणितासंबंधी तुमच्या काही अडचणी असेल मित्रांनो तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरायचं नाही, तुमच्या शंकांचं मी नक्की उत्तर देईन. आपला हा व्हिडिओ कसा वाटला हे देखील कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका मित्रांनो. लवकरच भेटूया मित्रांनो अशाच एखाद्या महत्त्वाच्या गणिताच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, जय हिंद.